नमस्कार मंडळी, माझं नाव मनीष मलेकर। आज आहे रविवार, आज तारीख आहे 6/2/2022। मित्रांनो, मी आणि माझे मित्र आज चाललो आहोत राणीच्या बागेला। आणि आता आलोय मी घाटकोपरला आणि आज जातोय मी राणीच्या बागेत राणीला बघायला। आणि ॲक्च्युली प्लॅन आमचा फिक्स नाही आहे। हा बघा, हा आहे माझा मित्र ओमकार, साहिल, ऋतिक आणि कुराल। ही आहे आमची टोळी। मित्रांनो, आता दादर स्टेशन सोडलंय आम्ही आणि आता आम्हाला बसायला भेटले कारण की खूप गर्दी असते मेन लाईनला। तर मित्रांनो, हा एक ग्रॅज्युएट वडापाव। तर आता आम्ही इथे आहोत आणि आम्हाला जायचं आहे इथे। तर आता आम्ही रस्ता शोधत चाललो आहे भायखळ्याला आणि नेहमीप्रमाणे आम्हाला काही माहिती नाही आहे आणि नवीन आहोत आम्ही, त्यामुळे चुका होणार आहे। सीन असं झालाय की राणीची बाग बंद आहे, त्यामुळे आम्हाला बागे आतमध्ये जाता येणार नाही। तर आता आम्ही CST ला जायचा प्लॅन ठरवलाय। तर मित्रांनो, प्लॅन आमचा फसलाय आणि आता आम्ही चाललो परत स्टेशनला, तिथून मग CST ला जाऊ आणि पुढचं पुढे जे पण काय असेल ते आणि जे पण काय आज आम्ही एन्जॉय करू ना ते तुम्हाला ब्लॉगद्वारे दाखवण्याचा प्रयत्न। तर हे बघू शकता राणीच्या बागेतले प्राणी। तर हे आहे भायखळा स्टेशन। मित्रांनो, फायनली आम्ही CST स्टेशनला पोहोचलो आहोत। CST ला जेव्हा तुम्ही वेस्ट साईडला याल तेव्हा वेस्ट आहे ना, तर इकडे असं खालती खूप सारी दुकानं आहेत आणि इथे ह्या दुकानामधला माझा एक्सपिरियन्स खूप बॅड आहे। आणि आता आम्ही जातोय गेटवे ऑफ इंडियाला प्रवास पण। मित्रांनो, फायनली आम्ही एंटर झालो आतमध्ये आणि खूप जण आले आहेत, खूप गर्दी आहे इथे। मी आलो गेटवे ऑफ इंडियाला, खूप इंटरेस्टिंग डे आहे माझा, खूप खरंच बोलतो। भले ब्लॉग चांगला बनवून दे नाही बनवून दे आय डोंट केअर, बट चांगल्या आठवणी तरी मी क्रिएट करून ठेवतोय आणि ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे। ब्लॉगिंगमध्ये मी नीट बोललो, असं बोललो, तसं बोललो, धड म्हणजे चांगला दिसत नाही आहे किंवा चांगला बोलत नाही, ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही। कारण माझ्यासाठी फक्त इम्पॉर्टंट आहे की मेमरीज क्रिएट करून ठेवणं, आठवणी क्रिएट करून ठेवणं। कारण की आपण एका आता आजचा दिवस मी उद्या जर मला बघायचा असेल तर मी बघू शकतो, असं ह्या आठवणी क्रिएट करण्यासाठी मी ब्लॉग बनवतो आणि आय लव इट आणि मला खूप आवडतं। तर मित्रांनो, हा आहे गेटवे ऑफ इंडिया आणि खूप वर्षांतर आलो मी इकडे, कारण दहावीला जेव्हा मुंबईला आलो होतो त्यानंतर दुसऱ्या वर्षी आलो होतो मी इकडे, त्यानंतर दोन म्हणजे जवळजवळ आता 4-5 वर्ष झाली मुंबईलाच राहून, पण मी इकडे कधी फिरकलो पण नव्हतो। Oh, yeah.
तर मित्रांनो आम्ही आलो आहोत गिरगाव चौपाटीला।